बंधाऱ्याचं काम पूर्ण झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी हा आरोप केला. यापूर्वी तो आरोप ते करू शकले असते, त्याची चर्चाही झाली असती, चौकशीही झाली असती. हा प्रश्न आमचा आणि एमआयडीसीचा आहे. 250 ग्रामात आमचे नातेवाईक आहेत, चांगली मित्रमंडळी आहे, त्यांचा काय विषय ना. कोल्हापूर टाईप बंधारे म्हणजे झडपांचे बंधारे, ज्याच्यात आता पाणी ओव्हरफ्लो होऊन बाहेर पडतं. कोल्हापूर बंधारे कोल्हापूरमध्ये, सातारा चांगली चालली, ज्या ठिकाणी सपाट जमिनी आहेत. हे दिवसाला 10 लाख लिटर जास्तीत जास्त पाण्याचा उपसा या नदीतून असंही म्हणता येणार नाही, बंधाऱ्यातून. तुम्ही जर बघितलं तर बंधाऱ्याच्या बाजूला जॅकवेल आहे, त्या जॅकवेलमधून पाणी उचलण्यात येणार आहे. थेट नदीमधून पाणी उचल उपसा होणार नाही आहे. द्या आम्ही ग्रामस्थाने आम्ही देऊ नाही चालणार. आज हे ग्रामत आम्ही काय जाणार आहेत. घरातला एक दिलेला शब्द आपण पाळू शकत नाही, कुटुंबात दिलेला शब्द पाळू शकत नाही, भावाला दिलेला शब्द पाळू शकत नाही. ते एका गावाने दुसऱ्या गावाला दिलेला शब्द खायची गोष्ट नाही. आम्ही समन्वयवादी माणसं आहोत. आम्ही आमच्या समितीचं नावसुद्धा औद्योगिक क्षेत्र विकास कृती समिती आहे, संघर्ष समिती नाही आहे. आम्ही समन्वय आणि संवादावरती विश्वास ठेवणारी माणसं. अजूनही समोपचाराने त्यांनी बघावं, समोपचाराने आमच्याशी मीटिंग घ्यावा, आमचे ज्या काही समस्या आहेत ते निराकरण करावं. सोपा विषय आहे, मोठा विषय काहीच नाही त्याच्यामध्ये. मुद्द्यावरती चर्चा होऊ शकते, पण गुद्द्यावरती येत असेल तर मग काय शक्य नाही. आम्हाला त्या गोष्टीत रस नाही. आणि पूर्ण कायदेशीर सनदशीर मार्गाने आम्ही लढतोय त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये कुठच्या प्रकारची आकसगिरी, दादागिरी वगैरे असं काही नाही त्याच्यामध्ये. आणि आम्ही लढणार यशस्वी होणार. ज्या कडशी बंधाऱ्यावरून सध्या जोरात घमासान चर्चा सुरू आहे, पाणी अडवलं जातं आहे, पाण्यापासून वंचित ठेवलं जातं आहे आणि एकूणच निसर्गाचा विध्वंस वगैरे केला जातो आहे, आणि त्यामुळे कुठेतरी गोवा आणि महाराष्ट्रात नवा पाणी तंटा उद्भवला आहे की काय अशी परिस्थिती आहे, या पार्श्वभूमीवर गोवन वार्तालयाची टीम आडाळीमध्ये आलेली आहे. जी आडाळी दोडामार्ग तालुक्यातला एक गाव आहे आणि या आडाळीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे एक औद्योगिक वसाहत येते. आणि या औद्योगिक वसाहतीसाठी आमच्या पाठीमागे तुम्ही बघू शकता या नदीपात्रामध्ये एक बंधारा बांधलेला आहे. आणि या बंधाऱ्यावरूनच महाराष्ट्रातली काही गावं आणि गोव्यातल्या काही गावांनी विरोध सुरू केलेला आहे. कारण या नदीचं पाणी जर अडवलं असेल आणि ते औद्योगिक वसाहतीसाठी वापरलं असेल तर आमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो. त्याचबरोबर शेतीबागायतीसाठी पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे असा त्यांचा दावा आहे. आणि या सगळ्या विषयाचा आढावा घेण्यासाठी म्हणून आम्ही आडाळीमध्ये आलेलो आहोत. विरोधकांची बाजू कुठली आहे, समर्थकांची बाजू नेमकी काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे, या दोन्ही बाजू आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत. पहिल्यांदा आम्ही स्वागत करूया आडाळीत जे कार्यकर्ते इथे कार्यरत आहेत या बंधाऱ्याच्या समर्थनार्थ आणि या एकूणच औद्योगिक वसाहतीसाठी, ज्यांनी सुरुवातीपासून शक्ती खर्च केलेली आहे, असे पराग गावकर आपल्यासोबत आहेत, जे आडाळीतले ग्रामस्थ आहे. पराग, तुमचं स्वागत. पहिल्यांदा तुम्ही सांगा, ह्या बंधाऱ्याचा विषय आपण घेऊयात, परंतु जी औद्योगिक वसाहत आहे इथे, आडाळीची औद्योगिक वसाहत, ही औद्योगिक वसाहत तिचं काम आता कसं सुरू आहे आणि तुमच्या गावातून या औद्योगिक वसाहतीसाठी कसे प्रयत्न करण्यात आले आणि तुम्ही काय सांगू इच्छिता या एकूणच औद्योगिक वसाहतीच्या पार्श्वभूमीसंदर्भात? साधारणतः 2013 या क्षेत्रामध्ये औद्योगिक वसाहत यावी यासाठी आम्ही तत्कालीन उद्योगमंत्री, राज्याचे उद्योगमंत्री सन्माननीय नारायण राणे साहेब यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. आणि आपण जर बघितलं तर त्या काळामध्ये, म्हणजे राजकीय आणि सामाजिक परिस्थिती जर त्या काळातली बघितली तर त्या काळामध्ये कोकणातील जे सर्व तथाकथित विकासाचे प्रकल्प जे काही येत होते किंवा ते रेटले जात होते, त्या सगळ्या प्रकल्पांना, औद्योगिक असतील किंवा अन्य जे प्रकल्प आहेत, त्यांना स्थानिक जनतेने तीव्र विरोध केला. आडाळी औद्योगिक क्षेत्राच्या संदर्भात जर आपण बघितलं तर आडाळी औद्योगिक क्षेत्राच्यासाठी स्थानिक लोकांनी स्वतःहून प्रस्ताव शासनाकडे दिलेला होता आणि 6 महिन्यामध्ये त्याला मंजुरी मिळाली. त्यानंतर अवघ्या 6 महिन्याचं भूसंपादन पण पूर्ण झालं, म्हणजे खाजगी वाटाघाटीने जमिनी खरेदी केल्या गेल्या, महामंडळाकडे हस्तांतरित झाल्या. आणि त्यानंतर ज्या काही तांत्रिक गोष्टी होत्या, मेजर्समेंट्स असतील किंवा जॉईंट सर्वे असतील, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर 2019 या औद्योगिक क्षेत्रामधील रस्ते असतील, पाणी असतील, वीज असतील व अन्य ज्या काही पायाभूत सुविधा आहेत, त्या सुविधा निर्मितीची प्रक्रियाही सुरू झाली, प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाली. मधल्या काळामध्ये लॉकडाऊन आल्यामुळे काही काळ काम ठप्प झालं, पण आत्ता साधारणतः 6 महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होईल असा विश्वास
महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी अनेक वेळा व्यक्त केलेला आहे किंवा किंबहुना ठेकेदारांना तशा पद्धतीच्या सूचना ह्या दिलेल्या आहेत, मुदत तेवढी दिलेली आहे. तर त्या जर आपण बघितलं त्या दृष्टीने, जर आपण आता स्वतः बघितलं याच्यामध्ये खडीकरणाचं काम चालू आहे रस्त्यांचं, बंधाऱ्याचं काम तर जवळपास पूर्ण झालेलं आहे, या भागात पाणी सप्लायसाठी जी वेल आहे जॅक वेल तिचं काम पूर्ण झालेलं आहे, 5 लाख लिटरची टाकी जी आहे पाण्यात साठवण्याची ती तिचं काम जवळपास 99% पूर्ण झालेलं आहे. अशा पद्धतीनं जर आपण बघितलं तर मे महिन्यापर्यंत ही सगळी कामं पूर्ण होतील अशी परिस्थिती सध्या तरी आहे. आता आपण थेट मुद्द्याकडे येऊया. या कडशी नदीवर जो हा बंधारा बांधला जातो आहे, या बंधाऱ्यावरून आता सध्या जोरात कुठेतरी विरोधाची भूमिका घेतली जाते आणि त्याची कारणंही ठोस सांगितली जात आहेत की एकतर या नदीपात्रात जिथे आपण उभे आहोत तिथे मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाली आणि त्या झाडांची चोरी झाली असा एक आरोप आहे. दुसरा आरोप आहे तो नदीपात्रातल्या या मातीचं उत्खनन केलं, त्याच्यातला जो खनिजयुक्त गाळ आहे जो सगळा मातीचा भार आहे तो सगळा काढून कुठेतरी त्याचीही चोरी झालेली आहे आणि तशा आपण बातम्या पण बघितलेल्या आहेत. या संदर्भात तुम्ही काय सांगाल, कारण ज्यावेळी नदीचं पात्र रुंद केलं जातं त्यावेळी कुठेतरी निसर्गाचा विध्वंस होतो, झाडांची कत्तल होते असे आरोप होतातच आणि या प्रश्नावर सुद्धा आपण बोलत असताना त्याला तशी पार्श्वभूमी आहे, तर तुम्ही याच्यावर काय सांगू इच्छिता? मुळात असं आहे की या बंधाऱ्याचं काम सुरू होऊन जवळपास 2 वर्ष झाली आणि काम सुरू झाल्यानंतर खालच्या भागातील जे गावं आहेत डाऊन स्ट्रीममधली बंधाऱ्याच्या नदीच्या त्यातील डिंगणे असेल किंवा डोंगरपाल येथील काही ग्रामस्थांनी तिथल्या ग्रामपंचायतीने, ग्रुप ग्रामपंचायत आहे त्या ग्रुप ग्रामपंचायती सरपंच उपसरपंच यांनी बंधाऱ्याच्या कामावरती हरकत घेतली. आपल्याला पाण्याचा तुटवडा भासू शकतो. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लेखी त्यांना हमी दिली वेळोवेळी ज्या काही चर्चा झाल्या त्या चर्चेतून की पाण्याचा पुरवठा हा नियमित राहील आणि त्यानुसार लेखी हमी आहे त्यांना पाण्याचा पुरवठा नियमित राहील आणि तरीही त्यांचा संघर्ष हा सुरूच आहे. अर्थात त्यांच्या संघर्ष त्यांचा लोकशाहीने दिलेला त्यांना हक्क आहे, ते आपले मुद्दे मांडू शकतात. अलीकडेच कडशी बचाव संघर्ष समितीची स्थापना झाली आहे असंही आम्ही ऐकलं आहे आणि या प्रकरणाला एक आंतरराज्य वादाचं स्वरूप देण्याचा प्रयत्नही काही लोकांकडून सुरू आहे. आम्हाला त्याविषयी काही म्हणणं मांडायचं नाही आहे, परंतु मुद्दा असा आहे की काल संध्याकाळी माझ्याकडे अशी बातमी आली की डिंगणे ग्रामपंचायतीचे सरपंच जे आहेत सन्माननीय संजय डिंगणेकर यांनी प्रांताधिकाऱ्यांना एक निवेदन असं दिलेलं आहे की या बंधाऱ्याच्या कामाच्या निमित्ताने या ठिकाणी खनिजयुक्त मातीची लूट झाली शेकडो डंपर. आता मुद्दा असा आहे की मुळात ही खनिजयुक्त माती आहे की नाही, कदाचित त्यांना तो शोध लागलेला असेल, त्यांना ती माहितीही असेल, तो काही अलीकडे लागले नाही. बंधाऱ्याचं काम पूर्ण झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी हा आरोप केला. यापूर्वी तो आरोप ते करू शकले असते, त्याची चर्चाही झाली असती, चौकशीही झाली असती, परंतु तसं काही झालेलं नाही. मला असं वाटतं की प्रत्यक्षात तर तुम्ही जर बघितलं तर गाळयुक्त माती मुळात नव्हती, ती आहे ती तुम्हाला नदीच्या दोन्ही बाजूला टाकलेली दिसते. जो काही थोडाफार एक्सक्वेशन जे झालेलं आहे ते पण या इथे वरच्याच MIDC क्षेत्र आहे त्याच्यामध्ये डम केलेलं आहे. जिज्ञासू जर कोण असतील तर त्यांनी ते बघायला हरकत नाही, मग ते पण क्षेत्र तुम्हाला दिसू शकेल. आणि बाकी जर त्यांचा जो काही मुद्दा आहे तो मला असं वाटतं की नैराश्यतून कदाचित आलेला असू शकतो, विशेषतः वृक्षतोड. वृक्षतोडीच्या संदर्भात जर आपण बघितलं तर सर्व वृक्ष इथे मुळात इथे बागायती क्षेत्र होतं त्यामुळे मोठी झाडं नव्हती इथे आणि जी मोठी झाडं आहेत ती उभी आपल्याला दिसत आहेत. जी छोटी छोटी झुडपं ही नदीच्या किनाऱ्यावरती जी होती ती तर ह्या एवढ्या मोठ्या कामामध्ये ती जाणारच आहेत, परंतु झाड असं म्हणता येईल मोठं ज्याचं वय साधारणतः 10-20-50 वर्ष असेल तर अशी झाडं काही या ठिकाणी आम्हाला कधी दिसली नाहीत. आता ज्यांनी आरोप केले त्यांना कदाचित त्यांच्याकडे त्याचे डॉक्युमेंट्स असतील किंवा व्हिज्युअल्स असतील, ते संबंधित यंत्रणा त्याच्याबद्दल चौकशी करेल आणि काय तो निर्णय घेईल. याच्यात एक मुद्दा महत्त्वाचा असा उपस्थित केला जातो आहे की ज्यावेळी हा बंधारा आता बांधून पूर्ण झालेलाच आहे पुढच्या काळामध्ये इथे पाणी साठवलं जाईल आणि ते पाणी इंडस्ट्रियल इस्टेटसाठी वापरलं जाणार आहे आणि ते जर पाणी इथे साठवलं असेल सगळं पाणी तर कुठेतरी खालच्या बाजूला जो प्रवाह आता सुरू आहे तो प्रवाह बंद होईल, त्याच्यानंतर डिंगणे असेल, डोंगरपाल असेल किंवा गाळेल असेल, त्याच्यानंतर गोव्याच्या हद्दीतली 5 गावं आहेत, मोपा असेल, उगवे आहे, त्यानंतर तोरसे आहे, अशी ही गावं आहेत, यांना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो तिथे पाणी पिण्याच्या पाण्याचा आणि बागायतीसाठी. तर तुम्ही काय सांगू इच्छिता, कारण हा जो सगळा फ्लो आहे हा एका छोट्याशा नदीचा फ्लो आहे आणि
इथे जर बंधारा बांधला तर ह्या बारमाही नदीचं पाणी उन्हाळ्यात इथं अडवलं आणि ते इंडस्ट्रीसाठी वापरलं तर त्या लोकांचा दावा असा आहे की त्यांना पाणी मिळणार नाही. तुम्ही काय सांगाल याच्यावर? जसं आता आपण स्वतःच म्हणाल की ही छोट्याशा नदीचा फ्लो आहे, मान्य हा छोट्याशा नदीचाच फ्लो आहे. आपण जर बघितलं तर पडवे माझगाव म्हणून इथून साधारणतः 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती अपस्ट्रीमला जर आपण चालत गेलो तर त्या भागात या नदीचा उगम आहे. छोटे दोन ओढे आहेत, त्या ओढ्यातून हा उगम सुरू होतो. ज्या ठिकाणी उगम झाला त्या उगमाच्या खाली जवळपास 500 ते 700 मीटर अंतर असेल तिथे एक बंधारा मोरगावमध्ये आहे आणि तो बंधारा वळवणीचा बंधारा आहे. हे मुद्दाम लक्षात घ्यायला पाहिजे. वळवणीचा बंधारा म्हणजे बंधारा घालून त्याच्यातून कॅनॉल मायनर असेल किंवा मेजर असेल कॅनॉल काढून ते पाणी 24 तास वळवलं जातं. आणि हे साधारणतः कधी होतं तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये हे बंधारे घातले जातात आणि त्यातून हे पाणी वळवून पाऊस येईपर्यंत ते पाणी कायम सुरू असतं. हा 500-700 मीटरवरचा एक बंधारा सोडल्यानंतर खालच्या बाजूला जे अनेक उपओढे आहेत त्या उपओढ्यावरतीही छोटे छोटे कोल्हापूर टाईप बंधारे आहेत. कोल्हापूर टाईप बंधारे म्हणजे झडपांचे बंधारे ज्याच्यात आता पाणी ओव्हरफ्लो होऊन बाहेर पडतं. तर हे बंधारे सोडले, ह्या बंधाऱ्याच्या ठिकाणी जर तुम्ही जाऊन मुद्दाम पाहणी केलीत तर त्या पाहणीमध्ये असं दिसेल की जिथे बंधारा घातलेला आहे त्या बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला डेड स्टॉक आहे, म्हणजे पाणी जवळपास नाहीच, फ्लो पूर्ण थांबला आहे असं चित्र आहे. पण तिथून तुम्ही खाली आलात 700-800 मीटरवरती की पुन्हा एक तुम्हाला प्रवाह दिसतो. तुम्ही असा विचार करा की वरच्या भागामध्ये दोन बंधारे मोठे या ह्याच्यापेक्षाही जरा ते मोठे होतील एवढी त्याची रुंदी लांबी आहे. तर हे दोन मोठे बंधारे असताना खालच्या तिथून खाली एक दीड किलोमीटरवरती एक मोठा बंधारा घालून पाणी अडवलं जाऊ शकतं एवढा पाण्याचा फ्लो आहे. आणि एवढा फ्लो आहे हे लक्षात आल्यानंतरच MIDC ने या ठिकाणी बंधारा प्रपोज केलेला होता. त्यामुळे हे पाणी इथे अडवलं जाणार आणि पाणी साचणार आणि खाली पाणी जाणार नाही यात तथ्य आहे असं वाटत नाही. मुद्दा असा आहे की याला या बंधाऱ्याला ह्या कोल्हापूर टाईप बंधारा आहे फ्लो होऊन ओव्हरफ्लो होऊन पाणी जाणारच आहे. प्लस 400, 400, 800 + 200 असं 1000 mm क्षमतेची पाईप या ठिकाणी कायमस्वरूपी पाणी जाण्यासाठी ठेवलेले आहेत 1 मीटर हाईटवरती. म्हणजे साठलेलं पाणी अधिक तीव्र वेगाने त्या पाईपमधून बाहेर पडणार आहे. मी विचार करा की त्यातून पाणी तर जाणारच आहे. प्लस आणखी असं सांगतो, तुम्ही जर हा पूर्ण MIDC चा एरिया बघितला तर त्याचं जे कॅचमेंट एरिया आहे त्याला पाणलोट म्हणतो, हा पाणलोट जर पूर्ण बघितला तर हा पाणलोट पूर्ण त्याच्यातून जे पाणी वाहून खाली येणार आहे ते बंधाऱ्याच्या डाऊनस्ट्रीमला खालच्या बाजूने पाणी ते याच नदीला मिळतं. प्लस मोरगावाच्या मोरगाव आणि डिमणेच्या सीमेवरून मोरगावमधून एक नदीचा एक प्रवाह येतो, ओढा येतो, तेही पाणी खालच्या बाजूला मिळतं. हे सगळं पाणी या ठिकाणी खालच्या बाजूने बंधाऱ्याच्या मिळणारच आहे. प्लस या भागात प्रोव्हिजन केलेली आहे 1000 mm च्या पाईपमधूनही पाणी जाणार आहे. प्लस तुमच्या प्लेट्सवरनं पाणी ओव्हरफ्लो होऊन खाली जाणार आहे. त्यामुळे हा मुद्दा फारसा लागू पडतो असं मला तरी स्वतःला व्यक्तिगत वाटत नाही. हा एक आणखी मुद्दा आहे की जेव्हा इथे पाणी साठवलं जाईल हे साठलेलं पाणी कुठेतरी पंपिंग करून इंडस्ट्रीमध्ये घेतलं जाईल आणि जो तुम्ही दावा करताय की पाईपमधून पाणी ओव्हरफ्लो होईल किंवा प्लेटच्या वरून ओव्हरफ्लो होईल ते खालच्या गावांना मिळेल तर तशी परिस्थिती नाही असा तिथल्या ग्रामस्थांचा दावा आहे. आणि ते म्हणत आहेत की पूर्णपणे इथून पंपिंग करून जेव्हा पाणी खेचलं जाईल कारण इंडस्ट्रीसाठी पाणी प्रचंड लागणार तर ते कसं काय असेल आणि त्यासाठी जे इंडस्ट्रीयल जे कोणी त्यांचे अभियंते आहेत त्यांनी काय नियोजन केलं? मुळात असं आहे की या बंधाऱ्याला आक्षेप घेणाऱ्या काही ग्रामस्थांनी अशी एक माहिती दिली लोकांना की या औद्योगिक क्षेत्रामध्ये 720 एकरचं औद्योगिक क्षेत्र आहे त्याच्यामध्ये 600 ते 700 कारखाने येतील. त्यामध्ये आपण जर बघितलं तर एखादं औद्योगिक क्षेत्र ज्यावेळी तयार होतं एकूण घेतलेल्या जमिनीपैकी काही टक्के जमीन ही त्यांना ओपन स्पेस म्हणून सोडावी लागते. हे शासनाचे नियम आहेत. काही टक्के जमीन ही इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जाते, म्हणजे 30-30 मीटर रुंदीचे रस्ते जर झालेले असतील 12-12.5 किलोमीटरचे तर त्याच्यामध्ये किती क्षेत्र गेलेलं आहे, ओपन स्पेस सोडलेले आहेत, एम्युनिटीज सोडलेले आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर भौगोलिक रचना बघितल्यानंतर त्याच्यातील साधारणतः 400-450 एकर क्षेत्र हे आपल्याला प्रत्यक्ष उद्योगांसाठी भूखंडांसाठी उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये 700 ते 800 कारखाने येतील असा जो दावा केला जातो तर त्याच्यामध्ये ही तथ्य वाटत नाही. त्याला कारण असं की साधारणतः 264 कि 265 एक्झॅक्ट मला आकडा माहीत नाही पण त्या रेंजमध्ये एवढेच भूखंड या ठिकाणी त्याचं डिमार्केशन झालेलं आहे.
आणि 5.5 गुंठ्यापासून साधारणतः 80 ते 90 एकरपर्यंत मोठा प्लॉट, मोठे प्लॉट सुद्धा हार्डली 2 ते 3 प्लॉट आहेत, बाकी जे प्लॉट आहेत ते सगळे 5.5 गुंठे ते 1 एकरच्या दरम्यानचे आहेत. तर हे जे प्लॉट्स आहेत त्याच्यामध्ये जे येणारे इंडस्ट्री या छोट्या आहेत. दुसरा मुद्दा, ही रेड झोनमधील इंडस्ट्रीयल एरिया नाही आहे, त्यामुळे केमिकल किंवा रासायनिक प्रक्रियाचे जे उद्योग असतात त्यांना मोठ्या प्रमाणात पाणी लागतं. तर तसं नसल्यामुळे ग्रीन झोनमधल्या पॅकेजिंग असतील, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल असतील, फॅब्रिकेशनमधील असतील किंवा आपलं फार्मास्युटिकलमधील, ह्या ज्या इंडस्ट्रील ज्या आहेत त्याच या ठिकाणी प्राधान्यानं येतील आणि त्यामुळे त्यांना लागणारं पाणी हे तुलनेनं कमी असतं. त्यात ॲक्च्युअल किती लागतं हे मी काही सांगू शकत नाही, पण तुलनेनं रासायनिक याच्यामुळे कमी असतं. दुसरा असा मुद्दा आहे त्यांचा की पाणी उचललं जाईल आणि पाण्याचा साठा कमी होईल. आत्ता जर आपण परिस्थिती बघितली तर केवळ 1 MLD ऑफिशियल त्यांचं हे 1 MLD स्कीम आहे, म्हणजे दिवसाला 10 लाख लिटर जास्तीत जास्त पाण्याचा उपसा या नदीतून असंही म्हणता येणार नाही, बंधाऱ्यातून. तुम्ही जर बघितलं तर बंधाऱ्याच्या बाजूला जॅकवेल आहे, त्या जॅकवेलमधून पाणी उचलणार येणार आहे, थेट नदीमधून पाणी उचल उपसा होणार नाही आहे. तर 10 लाख लिटर पाणी हे उपसा होईल. 5 लाख लिटर क्षमतेची टाकी त्या ठिकाणी बांधून पूर्ण झालेली आहे आणि लागलं तर पाणी आणखी वाढेल, पण ते 10 लाखाच्या पुढे जाणार नाही असं सध्या तरी नियोजन आहे. आणि समजा एक्सेस पाणी लागलंच तर त्याच्यासाठी अन्य पर्याय MRDC शोधत आहे आणि अन्य पर्यायांचा विचार MRDC करेल असं MRDCच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पण सध्या तरी असं वाटतं आहे की हा जो काही दावा होतो आहे तो चुकीचा आहे. त्याला कारण असं दुसरं एक समतोल बळ देणारं की आपण जर बघितलं तर उगमापासून खाली डिंगणे डोंगरपालपर्यंत अनेक शेतीपंप आहेत ज्यांचे जर तुम्ही हाऊसपॉर्स बघितलं तर अगदी 2 HP पासून 10 HP पर्यंतचं पाणी साठ उपसा करणारे पंप आहेत आणि ते 8-8, 10-10 तास चालू असतात. पण त्याच्यातून पाणी किती उपसावतं, तरी पण खाली पाणी जात आहेच ना. आणि बंधाऱ्याचा जर विचार केला तर बंधारा पाणी अडवा पाणी जिरवा ही शासनाचं ब्रीदवाक्य आहे जलसिंचनाचं. तर त्याच्यातून आपण पाणी अडवल्यानंतर ते पाणी खाली झिरपणारच आहे, खालच्या बाजूला पाण्याचे फ्लो वाढणार आहे. हे पारंपरिक ज्ञान जे आहे ना ते आजपर्यंत आम्हाला तरी लोक देत आलेले आहेत किंवा तज्ज्ञही सांगत आलेले. अगदी तुम्ही गुगलवरती जाऊन जर सर्च केलं की जलसिंचन किंवा भूगर्भातील पाण्याचा साठा वाढवण्यासाठी उपाय काय, तर पहिला उपाय तुम्हाला हा येईल की छोटी छोटी धरणं किंवा छोटे छोटे आपले बंधारे हे बांधायला पाहिजेत. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा मुळात कोल्हापूर टाईप बंधारा आहे आणि वळवणीचा बंधारा नाही, 24 तास पाणी याच्यातून सुरू होणार नाही आहे. फार तर 5 ते 10 लाख लिटर पाण्याचा उपसा केला जाणार आहे. जिथे आपण उभे आहोत तो पश्चिम घाटाचा पर्यावरण संवेदनशील भाग आहे, इको सेन्सिटिव्ह झोन. ज्यावेळी इथे पावसाळा सुरू होतो जूनमध्ये त्यावेळी आपण दरवर्षी बघत असतो की पूर येतात, ओढ्यांना पूर येतात, नद्यांना पूर येतात आणि सगळा भाग जलमय होतो आणि लोकांची खूप त्याच्यात कसरत होते त्या पुराला तोंड देताना. जिथे आपण उभे आहोत त्या भागाविषयी असा आणखी एक दावा केला जातो की ज्यावेळी मोठा पाऊस येईल, पावसाळ्यामध्ये ढगफुटी होईल, ढगफुटी सदृश पाऊस होईल, त्यावेळी मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोंढा वरून खाली येईल आणि ह्या बंधाऱ्याला पाणी अडकून इथे मोठ्या प्रमाणात ही जी बागायती वगैरे आपल्याला मागे दिसते आहे इथे सगळीकडे पूर येऊ शकतो आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होईल आणि त्यामुळे एकूणच निसर्गाचा विध्वंस होईल. या शक्यतेकडे तुम्ही कसं बघता, या दाव्यात काही तथ्य आहे का? नाही, आता जर तुम्ही बघितलं तर की जागतिक तापमान वाढीचा जो मुद्दा आहे त्यामुळे आपलं जे हवामान चक्र आहे ते बदलूनच गेलेलं आहे. म्हणजे कधी कुठे किती पाऊस पडेल हे आज काही सांगता येत नाही. आणि हा जर मुद्दा आपण फक्त जर विचारात घ्यायला गेला तर त्याला एक अशी तांत्रिक बाजू आहे की ज्या नदीला मागच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कॅचमेंट आहे किंवा ज्या नदीला ज्याची लांबी बंधाऱ्याच्या मागच्या बाजूची लांबी समजा जर 100 किलोमीटर किंवा 125-50 किलोमीटर असेल तर त्याला हा मुद्दा आपण ग्राह्य धरू शकतो किंवा त्याच्यामुळे कारण मोठ्या प्रमाणात जंगलातून येणारे प्रवाह असतील, लोकवस्तीतून येणारे प्रवाह असतील आणि त्याच्यामुळे जर पूर आला तर पुराबरोबर येणारे ओंडके असतील, वाहून येणारे किंवा जे काही गाळ असतो, कचरा असतो, तो अडकून हा प्रॉब्लेम येऊ शकतो. परंतु अशी वस्तुस्थिती तरी याला दिसत नाही आणि गेल्या कित्येक वर्ष आता माझं मी जर 30-35 वर्ष जे बघतो आहे त्यावेळी तर आम्हाला हा कधी विषय इथे जाणवला नाही, पण सांगता येत नाही की असं होऊ शकतं. पण हे एक्सेप्शनल असेल, हे अपवादात्मक परिस्थिती असेल आणि ही कुठेही लागू होऊ शकते. ही काय याच बंधाऱ्याला लागू होईल असं सांगता येत नाही. तुम्ही हे जर हा जर विचार करायला गेला तर ह्याच्या खालच्या बाजूला पण बंधारे आहेतच की अगदी गोव्यामध्ये पण बंधारे आहेत. अगदी आता आपण तिलारी धरणावरती जर बघितलं तर तिलारी धरण एवढं मोठं बांधल्यानंतर 16-17 TMC खालच्या बाजूला 15-20 किलोमीटर जो फ्लो येतो त्याच्यावरती आत्ता सध्या मणेरीमध्ये तिलारीचा वेंगुले पाईपलाईनसाठी जलवाहिनीसाठी केवढा मोठा KTVR बांधण्यात आलेला.
त्यालाही हा मुद्दा लागू होतो. तर विरोधासाठी म्हणून जर काही मुद्दे लागू असेल त्याला तर उत्तर आपण त्याला तरी उत्तर आपण काय देणार. तुम्ही तिलारीचा मुद्दा काढला त्याच्यावरून एक विषय घेऊया पुढे की जेव्हा विरोध एखाद्या गोष्टीला होतो म्हणजे आता या बंधाऱ्याला विरोध झाला पाणी अडवण्यासाठी आणि ते इथे अडवून इंडस्ट्रीमध्ये घेण्यासाठी ज्यावेळी असा विरोध होतो त्यावेळी सहजपणे एक प्रश्न समोर येतो की काही पर्यायांचा आपण विचार करायला पाहिजे. जर एखाद्या गोष्टीला इथे विरोध होत असेल तर याला पर्याय काय आहे आणि तो पर्याय सुचवला जातो त्या संबंधित लोकांकडून. ते पर्याय असा सुचवत आहेत की तुम्ही ज्या मणेरी बंधाऱ्याचा उल्लेख केला आहे मणेरीमध्ये जो मोठा बंधारा येतो आणि तो बंधारा तिथे पाणी अडवून तिलारी नदीचं पाणी हे जलजीवन मिशन अंतर्गत त्या पाईपलाईनने इथून नेलं जाणार आहे म्हणजे याच आडाळीतल्या पुढच्या भागातून ते पाणी इथून जाणार आहे. तर ते पाणी नेत असताना तेच पाणी या इंडस्ट्रीकडे का वळवण्यात येत नाही आणि ते जर इथे वळवणं शक्य असेल तर मग हा बंधारा नेमका कशासाठी हा बंधारा न बांधता ते पाणी इंडस्ट्रीसाठी वापरावं असाही दावा केला जातो याच्यावर तुमचं काय उत्तर असेल. मुळात असं आहे की माझ्याकडे जी काही अधिकृत माहिती उपलब्ध आहे जी मी मिळवलेली आहे माहितीच्या अधिकारात असेल किंवा अन्य सोर्सने तर त्यानुसार असं आहे की ज्यावेळी आम्ही ह्या औद्योगिक क्षेत्राचा प्रस्ताव दिला त्यावेळी पाण्याचा सोर्स काय बघितला होता तर त्यावेळी पाण्याचा सोर्स हा कळशी नदीवरचंच पाणी आणि कळणे नदी जी आहे त्या नदीवरचं पाणी पंपिंग करून पाणी घ्यायचं असं सोर्स होतं. असा एक दावा केला जातो की नियोजन होतं की जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनमधून पाणी घ्यायचं. मुळात जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनचा विषय जो आहे ना तो ज्यावेळी आला त्यावेळी MIDC आणि जीवन प्राधिकरणचं काही चर्चा झाली नव्हती किंवा काही विषय नव्हता. 2015 MIDC एक विचारणा केली 2015 साल महत्त्वाचं आहे 2015 म्हणजे ज्यावेळी सत्तांतर झाल्यानंतरची गोष्ट म्हणजे काँग्रेसचं सरकार गेलं आणि नवीन भाजप शिवसेनेचं युतीचं सरकार आलं. ही जीवन प्राधिकरण हा एक वेगळा विषय आहे तो वेगळा घोळ आहे तो एक वेगळा चर्चेचा मुद्दा आहे. जीवन प्राधिकरण हे काय होतं तर PPP प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप होती ती ज्याला उत्तम स्टीलला पाणी द्यायचं होतं 65% शेअर त्यांचा होता एकूण खर्चातला आणि उत्तम स्टीलने अंग काढून घेतलं तो प्रोजेक्ट बारगळला होता. तो बारगळल्यानंतर तो प्रोजेक्ट सुरू जर करायचा असेल तर त्याला सोर्स काय घ्यायचे मग असा एक पर्याय जे आणखी कोण आहेत काय त्यांना ग्राहक म्हणून एक शोधाशोध सुरू झाली. तुम्ही जर त्याच्या ग्राहकांची लिस्ट बघितली ना तर त्यातल्या अनेक ग्राहक आज अस्तित्वातच नाहीत. टाटा मेटॅलिक 2027 त्यांना पाणी द्यायचं होतं टाटा मेटॅलिक डिसमेंटल पण झाली. त्यानंतर तुमच्या निरवडे तिकडे एक इंडस्ट्री कुठली तरी एक इंडस्ट्री दाखवलेली होती गोदरेज की बजाज फूड्स काहीतरी होते ती तर ती फूड्स ते जागेवरती ते अस्तित्वातच नाही तिथे वेगळंच काय प्रकरण आहे. ह्या गोष्टी त्या अर्थात आम्हाला त्या गोष्टीमध्ये जायचं नाही आमचा तो मुद्दा नाही आहे. परंतु हा जो काही मुद्दा मांडला जातो की त्यांच्याकडनं पाणी 2015 MIDC त्यांच्याकडे विचारणा केली पाणी मिळू शकेल का त्यांनी पाणी मिळू शकेल म्हणून सांगितलं परंतु खास MIDC जर पाण्याचा आम्हाला पाणी द्यायचं असेल तर आम्हाला 35 कोटी रुपये हे भांडवली खर्च म्हणून द्यावं लागेल जे MIDC शक्य नव्हतं MIDC कारण 35 कोटीमध्ये MIDC पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं आणि पाण्याची गरज पण MIDC एवढी नाही आहे की दिवसाला 10 MLD 5 MLD पाणी लागेल असं काही विषय नव्हता. त्यामुळे त्यांनी तो सोर्स बाजूला ठेवला आणि तरीसून नंतर पुन्हा एकदा आमचे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आग्रह धरल्यानंतर पुन्हा एकदा चाचपणी झाली हे काम सुरू झाल्यानंतर त्याविषयी जर बघितलं तर त्यांचे जे पाण्याचे रेट्स आहेत औद्योगिक वापराचे ते खूपच आहेत. म्हणजे MIDC स्वतः पाणी जे अडवून पाणी साठवणूक करून जे उद्योजकांना देतं त्याचे रेट्स बघितले सवलतीच्या दरातले आणि त्यांच्याकडून पाणी कच्चं पाणी घ्यायचं त्याच्यावरती ट्रीटमेंट करायची ते डिस्ट्रीब्युशन करायचं ह्याचे जर रेट्स द्यायला गेले तर ते खूपच हाय होतात. म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो 2024 त्यांचा रेट त्यांनी दाखवला आहे 30 रुपये दर 1000 लिटर म्हणजे 1 क्युबिक मीटर म्हणजे त्याला युनिट म्हणतो आपण 1 युनिटला 30 रुपये हे पाणी त्यांच्याकडनं MIDC खरेदी करायचं आणि तेच पाणी MIDC जर उद्योगांना द्यायचं गेले तर त्याच्यावरती ट्रीटमेंट खर्च डिस्ट्रीब्युशन खर्च 5-10 रुपये त्याला लावले तर 40 रुपयाने होईल आणि आज MIDC जो रेट आहे MIDC अगदी कुडाळमध्ये जर आपण बघितलं तर 16 रुपये त्यांचा रेट आहे. उद्योगांना एवढं महाग पाणी तर उद्योग येतील कशाला ना. उद्योग शेवटी कधी कसं करसवलत तुमच्याकडच्या सवलती काय आहेत सुविधा काय आहेत हे बघून उद्योग येतात ना. तुमच्याकडे लेबर किती उपलब्ध आहेत तुमच्याकडे सामाजिक शांतता किती आहे हे बघून येतात. हे जर काही मुद्दे बघितले तर तो मुद्दा काही मला वाटत नाही फारसा लागू पडेल असा जो आक्षेप घेतला जातो. कधीही असं नियोजन नव्हतं कारण मी स्वतः आणि माझे सहकारी प्रवीण गावकर यांनी स्वतः एकनाथ नाडकर्णी तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून आम्ही स्वतः हे MIDC ह्या औद्योगिक वसाहतीचं प्रपोजल दिलेलं होतं. त्यामुळे त्या मुळापासून आम्ही या प्रोसेसमध्ये आहोत आणि हे व्हॉलेंटरीली आहे आमचं काम.
तर त्यामुळे कधीही अशा पद्धतीचं नियोजन की जीवन प्राधिकरणाकडनं पाणी घ्यायचं असं सुरुवातीला तरी नव्हतं. नंतर 15 मध्ये 15 पासून तो विषय चर्चेला आला. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो. जेव्हा कुठलंही आंदोलन सुरू होतं आणि कुठल्या तरी एखाद्या प्रकल्पाला लोकांचा विरोध होतो त्यावेळी सरकारी यंत्रणा मध्यस्थी करते आणि आपण बघितलं की सावंतवाडीचे तहसीलदार म्हात्रे साहेब इकडे आले होते मामलेदार आणि त्यांनी पाहणी केली बंधाऱ्याची आणि त्यांनी सांगितलं पण की आपण डिंगणेचे ग्रामस्थ असतील किंवा इथले इतर लोक जे आहेत जे या बंधाऱ्याला विरोध करत आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही चर्चा करू आणि त्यांचं समाधान करू. म्हणजे पाण्यासाठी जर तुम्ही भांडण करत असाल, जर तुम्ही आक्षेप घेत असाल, पिण्याचं पाणी हवं असेल तर आम्ही तुम्हाला ते पुरवू, तुम्हाला बागायतीसाठी हवे असेल तर त्या संदर्भात आपण चर्चा करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण सगळ्यात जर आपण अगदी मूळ मुद्दा बघितला तर हे गाव काय लांब नाही आहेत. म्हणजे आडाळी म्हणा किंवा मोरगाव असेल किंवा इकडचं डिंगणे असेल आणि त्याच्यानंतर खाली जे मोपा उगवे तोरसे वगैरे गोव्यातले गाव आहेत तर हे सगळे गाव तसे जवळजवळच आहेत कारण भौगोलिकदृष्ट्या हा एकच प्रदेश आहे. म्हणजे गोवा महाराष्ट्र हा जरी काय म्हणतात तो प्रांतिक भेद असला तरीसुद्धा हे गाव अगदी जवळ आहेत. त्यामुळे तुम्ही काय आवाहन करू इच्छिता या सगळ्या लोकांनी, तुमच्यासोबत बोलावं, तुम्ही त्यांच्यासोबत बोलायला तयार आहात का आणि या प्रश्नावर कशा प्रकारे लोकांनी स्वतः बोलून हा प्रश्न सोडवता येईल का, तुम्हाला काय वाटतं? मुळात बघा असं आहे की तुम्ही आता बघितलं की भौगोलिकदृष्ट्या हा भाग एकच आहे. भौगोलिकच नाही तर सांस्कृतिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या जरी आपण विचार केला एवं किंबहुना आर्थिकदृष्ट्या जरी विचार केला तर एक समानता आहे. केवळ राजकीय सोयीसाठी म्हणून त्याचा प्रांत वेगळा झालेला जरी असला तरी गोवा हे आमचं जवळचं राज्य आहे. शेजारी आहोत आम्ही. खालच्या बाजूचे जे गाव आहेत, वरच्या बाजूचे गाव आहेत, सगळे एका रिव्हर बेसिनमधलेच गाव आहेत. त्यामुळे चर्चा तर होऊ शकते पण चर्चेवरती जर कसं होतं की चर्चा ही कुठल्या एका ठराविक एका मर्यादेपर्यंत न्यायची आणि त्याला काय हे द्यायचं एक भूमिका क्लिअर असायला पाहिजे. आम्ही तुम्हाला मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आम्ही समन्वयवादी माणसं आहोत. आम्ही आमच्या समितीचं नावसुद्धा औद्योगिक क्षेत्र विकास कृती समिती आहे, संघर्ष समिती नाही आहे. आम्ही समन्वय आणि संवादावरती विश्वास ठेवणारी माणसं आहोत त्यामुळे आम्ही त्या दृष्टीने काम करतो. दुसरा मुद्दा असा आहे की हा ज्यावेळी हरकत ही खालच्या गावातून हरकत आल्यानंतर त्यांनी हा विषय आंतरराज्य बनवला. गोव्यातील काही पर्यावरणाचे ज्यांच्याशी आमचे पण चांगले संबंध आहेत, काही कार्यकर्ते इथे येऊन गेले, काही नेते येऊन गेले, तज्ज्ञ ज्या आहेत ते येऊन गेले, पण त्यांच्या ज्या एकूण भूमिका आणि त्याच्यानंतर कळशी बचाव समिती अशा पद्धतीची एक समिती स्थापन झाल्याचं ऐकिवाद आहे, वाचनात आहे. मला एक प्रश्न पडला, जेव्हा एखाद्या नदीला वाचवण्यासाठी एखाद्या नदीला नदीच्या नावाने बचाव समिती जेव्हा स्थापन केली जाते तेव्हा त्या नदीचा उगम ते संगम हा जो काही भाग असेल त्याच्या त्या मधल्या पट्ट्यातील सगळी गावं असतील, लोकं असतील, ते पर्यावरण जे असेल ते सगळं पर्यावरण त्याच्यामध्ये अंतर्भूत व्हायला पाहिजे. पण तसं झालेलंच आहे. वी आर ऑल्सो पार्ट ऑफ दिस रिवर नो. पण तसं झालेलं नाही आहे. आम्हाला कधी कुठली कल्पना, म्हणजे अनेक पर्यावरणवादी लोक इथे येऊन गेले, गोव्यातले अनेक लोक येऊन गेले, पण कधी आमच्याशी संपर्क त्यांनी केला असं झालं नाही. कसं आहे, आम्ही स्वतःहून त्यांच्याशी संपर्क केला असतं आणि त्यांना जर आमची भूमिका सांगितली असती तर ती चर्चेतून वेगळंच काहीतरी निष्पन्न आम्ही त्या दृष्टीने गेलो. कारण त्यांचा अधिकार आहे, ते लोक काही करू शकतात, लोकशाहीने दिलेला हक्क आहे. पण तुम्ही जो म्हणताय की संवादावरती समन्वयावरती आमचा विश्वास आहे, कधीही चर्चा होऊ शकते पण ती चर्चा ही योग्य मुद्द्यावरती व्हायला पाहिजे. तुम्ही जर इथे येऊन सांगत असाल की इथलं खनिजच उचलून लूट झाली म्हणून तर त्याच्यावरती काय चर्चा करायची सांगा ना. आम्हाला तुमचा बंधाराच नको असं जर झाली तर काय चर्चा करायची सांगा ना. कारण समन्वयाची भूमिका आम्ही सुरुवातीपासून घेतली होती. आम्ही सुद्धा त्यांना सांगितलं तुमचा मुद्दा तुम्ही मांडू शकता, कुठेही कटीही संघर्ष झाला नाही. इथे येऊन एखाद्या अभियंत्याला मारहाण होते आमच्या गावामध्ये तरी असून आम्ही गप्प बसलो, आम्ही लोकशाही मार्गाने निषेध नोंदवला त्याचा. त्यामुळे मुद्द्यावरती चर्चा होऊ शकते पण गुद्द्यावरती येत असेल तर मग काय शक्य नाही. आम्हाला त्या गोष्टीत रस नाही. खालच्या बाजूच्या लोकांना पाणी मिळायला नको किंवा पाणी आमच्या भागाला पाणी मिळालं तरी बस पुरे आहे ही भूमिका आमची आजही नाही, कालही नव्हती आणि उद्याही नसणार आहे. त्यामुळे मुद्दा असा आहे की ज्यावेळी कधी इनकेस असं धरून चलूया की फारच दुष्काळी परिस्थिती आली, फारच आणीबाणीची परिस्थिती आली आणि जर पाण्याची गरज खाली आहे, पाणी अडवल्यामुळे पाणी खाली जात नाही आहे अशी जर परिस्थिती आली तर मुळात शासनाचं धोरणच आहे. म्हणजे शासनाची जलनीती जर आपण अभ्यासली तर आपल्या लक्षात येईल की प्राधान्यक्रम शासनाने ठरवलेले आहेत. पहिला प्राधान्य हे पिण्याच्या पाण्यासाठी आहे आणि पिण्याचं पाणी हे फक्त माणसांसाठी नाही तर अगदी आपले जे पाळीव पशु आहेत किंवा जनावरं आहेत या जनावरांसाठीही पिण्याचं पाणी प्राधान्यानं उपलब्ध करून देणं ही शासनाची जबाबदारी आहे.
दुसरा आपल्याला प्राधान्यक्रम शासनाने ठरवून दिलेला आहे तो आहे शेतीसाठी, शेती बागायती, आणि या दोन घटकांनासुद्धा पाणी प्राधान्याने मिळायला पाहिजे. दुसऱ्या क्रमांकावरती येतं. आणि तिसरा घटक जो आहे तो औद्योगिक आहे. धरून चला की आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की पाणी येत नाही आहे खाली आणि औद्योगिक वापरासाठी पाणी वापरलं जात आहे. आम्ही स्वतः तयार आहोत ना. प्राधान्यक्रम काय आहे शासन प्रशासन तपासेल ना. खालच्या बाजूला पाणी जात नाही आहे, प्राधान्यक्रमाने पिण्याच्या पाण्यासाठी शासनाला सोय करावी लागेल, शेती बागायतीसाठी सोय करावी लागेल आणि नंतर उद्योगांसाठी विचार केला जाईल. आणि आम्ही तर MIDCला आम्ही आज सांगतो आहे की MIDCनेसुद्धा अन्य सोर्स तपासावेत. या भागामध्ये काही पाणथळ जागा आहेत, त्या पाणथळ जागामध्ये आमचं असं त्यांच्याकडे प्रपोजल आहे MIDCकडे, तुम्ही एक तिथे पाझर तलाव बांधता येईल का, अशा पद्धतीची साईड आम्ही त्यांना एक सूचित केलेली आहे. ती औद्योगिक क्षेत्रामध्येच आहे. तर तिथे जर पाण्याचा साठा झाला तर या पाण्याच्या साठ्याचावरचा लोड अत्यंत कमी होईल. कारण जवळपास 7-8 एकरमध्ये मोठा तलाव त्या ठिकाणी होऊ शकतो, तशा प्रगती पद्धतीची भौगोलिक रचना आहे. तर आम्ही त्यांना ते सूचित करतो आहे. याचा अर्थ हा बंधाराच नको आणि त्याला आम्ही काय विरोध करणार असं काही होऊ शकत नाही. मला असं वाटतं की प्राधान्यक्रमाचा ज्यावेळी विचार येईल तेव्हा आम्ही निश्चितपणे खालच्या बाजूच्या लोकांसोबत निश्चितपणे राहू. दोडामार्ग तालुक्याचा जर आपण विचार केला किंवा एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर कुठेतरी बेरोजगारी हा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून या तालुक्यांना, या अख्ख्या जिल्ह्यालाही भेडसावतो आहे. आणि त्या बेरोजगारीवरचं उत्तर जर काय असेल तर ते म्हणजे आडाळीची ही औद्योगिक वसाहत. आणि ही औद्योगिक वसाहत जर सुरू व्हायची असेल तर पाणी, वीज आणि रस्ते या पायाभूत सुविधा आवश्यक आहेत आणि त्याच सुविधा उभारायला इथे सुरुवात झाली. मात्र पाण्याची जी मूलभूत गरज आहे ती भागवत असताना इथे या कळशीच्या या नदीवर हा बंधारा बांधला जातो आहे. आणि याच बंधाऱ्यावरून सध्या विरोधाचं आणि समर्थनाचं एक जोरदार अस्त्र उपसलेलं आहे दोन्ही बाजूंनी. या दोन्ही बाजूंचा आढावा आम्ही घेण्यासाठी या बंधाऱ्याकडे थेट आलेलो आहोत. गोवन वार्ता लाईव्हची टीम इथे आलेली आहे या कडशी बंधाऱ्याकडे. आणि आत्ता आपण जाणून घेतलेली आहे ती म्हणजे आडाळीतले जे ग्रामस्थ आहेत किंवा ज्या या बंधाऱ्याच्या समर्थनार्थ जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांची बाजू पूर्णपणे आम्ही जाणून घेतली. त्यांच्या दाव्यानुसार इथे जरी पाणी अडवलं असलं तरी कोल्हापूर पद्धतीचा हा बंधारा असल्यामुळे जे पाणी इथे साठवलं जाणार आहे त्या साठवलेल्या पाण्यातून पंप लावून हे पाणी उपसून घेतलं जाणार नाही, तर बाजूला जी विहीर मारलेली आहे त्या विहिरीमधून पाणी पंपिंग करून घेतलं जाईल. इथे जे साठलेलं पाणी असेल ते झिरपून त्या विहिरीत जाईल आणि त्या विहिरीतून पाणी उपसून घेतलं जाईल. शिवाय या बंधाऱ्याला जे दोन पाईप जोडलेले आहेत, उजवीकडे आणखी एक ॲडिशनल पाईप आहे, त्या पाईपमधून सातत्यानं पाणी बारमाही ही नदी असल्यामुळे खालच्या भागामध्ये सोडण्यात येणार आहे. आणि इथल्या सरकारी अधिकाऱ्यांचंही तसंच सांगणं आहे. त्याचबरोबर जे खाली राहणारे गावं आहेत किंवा जे गोव्यातली गावं आहेत ज्यांच्याकडून या बंधाऱ्याला विरोध होतो आहे त्या लोकांसोबत आम्ही संवाद साधायला तयार आहोत. योग्य मुद्द्यावर आपण चर्चा करून हा प्रश्न सोडवू शकतो. केवळ विरोधाला विरोध करू नका असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. कारण ही इंडस्ट्रियल इस्टेट येणं हे इथल्या तालुक्याच्या दृष्टीनं, दोडामार्ग तालुक्याच्या दृष्टीनं तर महत्त्वाचं आहेच, परंतु त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही खूप मोठी दिलासादायक गोष्ट असेल. कारण इथली सगळी मॅनपॉवर ही गोव्यामधल्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये जाते आणि इथून सगळा युवकांचा मोठा लोंढा हा गोव्यामध्ये जातो कामासाठी. जर त्यांना रोजगार इथे तालुक्यातच मिळत असेल, त्यांच्या जिल्ह्यात मिळत असेल, तर ती खरोखर चांगली गोष्ट आहे. परंतु त्या साठी जे पाण्याचं नियोजन केलं जातं आहे त्या पाण्याच्या बंधाऱ्यालाच इथे विरोध होतो आहे. आता आपण बघू शकतो या बंधाऱ्याचं काम बांधून पूर्ण झालेलं आहे. बंधारा त्याचं पाणी अडवून ते कदाचित नंतर वापरातही येईल, परंतु याला विरोध होत असल्यामुळे ह्या बाजू जाणून घेणं महत्त्वाचं होतं. विरोधकांची बाजू तर आम्ही जाणून घेणारच आहोत, परंतु त्याचबरोबर समर्थकांची बाजूसुद्धा तितक्याच परिणामकारकतेने पुढे यायला हवी. नेमकं समर्थन का होतं आहे, विरोधकांचे दावे चुकीचे आहेत का, त्या दाव्यांमध्ये तथ्यच नाही का, हे मुद्दे सगळ्यात महत्त्वाचे ठरतात. आणि त्या मुद्द्यांचा वेध घेण्यासाठी म्हणून गोवन वार्ता लाईव्हची टीम या बंधाऱ्याकडे इथे या स्पॉटवर आली होती. आणि याच्यापुढे आम्ही विरोधकांचीसुद्धा बाजू जाणून घेणार आहोत, त्यांचेही काही मुद्दे असतील तेही जाणून घेणार आहोत. परंतु तुर्तास आम्ही याच ठिकाणी थांबतो आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट कानेपनाथ तारी आणि ऋषिकेश सावंतसह मी सचिन कुटवळकर, गोवन वार्ता लाईव्ह, कडशी.